नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता या दोन्हीही हप्त्याचे चार हजार रुपये तुमच्या खात्यावरती एकदाच जमा होणार आहेत का या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जात आहे या योजनेअंतर्गत वार्षिक प्रति चार महिन्यामध्ये दोन हजार रुपये याप्रमाणे सहा हजार रुपये दिले जात आहेत याच धर्तीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली या योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमासुद्धा झाला नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये महाराष्ट्रातून तुम्ही जर असाल तर तुमच्या खात्यावरती वार्षिक बारा हजार रुपये जमा होणार आहेत शंभर टक्के अनुदानावरती कसल्याही पद्धतींची यामध्ये परतफेड नाही आहे मित्रांनो अनेक लाभार्थी व्हॉट्सअपवरती मला मॅसेज केलेले आहेत सर पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता जमा होणार आहे का मित्रांनो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता जमा होणार आहे फेब्रुवारीच्या शेवटी म्हणजे या महिन्याच्या शेवटी किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शंभर टक्के सोळावा हप्ता जमा होणार आहे परंतु नमो शेतकरी महा निधी योजनेचा दुसरा हप्ता जमा होणार नाही जे लाभार्थी पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र आहेत ज्यांना नमो शेतकरी महा निधी योजनेचा पहिला हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना दुसरा हप्ता पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याबरोबर मिळणार नाही आहे परंतु ज्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता मिळालेला नाही आहे अशा शेतकऱ्यांना दुसरा हप्ता हा सलग जे लाभार्थी पी एम किसान योजनेमध्ये पात्र होणार आहेत त्यांनाच मिळणार आहे परंतु पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जर तुमचा पहिला हप्ता पेंडिंग राहिला असेल तुम्हाला हप्ता मिळालेला नसेल ले तर तो हप्ता मिळू शकतो परंतु दुसरा हप्ता त्याच दिवशी मिळणार नाही आहे हे ध्यानात तुम्ही ठेवलं पाहिजे अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जर तुमचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता पेंडिंगमध्ये राहिलेला असेल तर हा हप्ता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याबरोबर किंवा पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याबरोबर मिळू शकतो जर तुमचा हप्ता पेंडिंग राहिला असेल तर तुम्ही पी एम किसान योजनेमध्ये पात्र असाल तुमची कसल्याही पद्धतीची तुरटी नसेल तर काळजी करण्याची गरज नाही आहे बिंदासरा ई के वाय सी करण्याची प्रक्रिया जी आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून बावीस फेब्रुवारीपर्यंत ठेवण्यात आलेली आहे कॅम्पेन सध्या चालू आहे तुम्ही जर ई सी केलेली नसेल तर नक्की करून घ्या सोळाव्या हप्त्यापासून वंचित राहू नका किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हो दुसऱ्या हप्त्यापासून किंवा पहिल्या हप्त्यापासून विनाकारण वंचित राहू नका केवायशी जर तुम्ही केलेली असेल लँड सिडिंग जर पूर्ण केलेली असेल आधार सीडिंग जर केलेली असेल के तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही बिंदास राहा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता आणि नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता किंवा ज्या लाभार्थ्यांना मिळालेला ना नाही पहिला हप्ता त्या लाभार्थ्यांना नक्की मिळणार आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र